नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। सिद्धापूर तालुक्यात लोकसभा निवडणूक प्रचार सभा। सिद्धापूर कारवार जिल्ह्याच्या सिद्धापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाची पूर्वभावी तसेच कार्यकर्ताली सभा झाली। या सभेत जिल्हा पालकमंत्री श्री बंकाळू वैद्य, माजी आमदार श्री आरबी देशपांडे, उत्तर कन्नड क्षेत्राचे उमेदवार अंजली निंबाळकर, शिर्सी सिद्धापूर क्षेत्राचे आमदार भीमण्णा नाईक आणि इतर प्रमुख कार्यकर्ते हजर आशिले। या वेळार अंजली निंबाळकर हमका निवडण हाडसाठी पक्ष प्रमुखान कार्यकर्त्यान एकजुटान कार्य करू जाय असे निवेदन केले। सीताराम गौडरु डिसीसी सदस्यरु ई एल्ला पंचायती उपाध्यक्षरु अवरन्नु सह वेदिकेगे स्वागतिसिकोळ्ळुत्ता इद्देवे। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣಾ ಈ ಒಂದು ಪ್ರಚಾರ ಸಭೆಗೆ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶ್ರೀಮತಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಜಲಿ ಹೇಮಂತ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಸುಜ್ಞಾನದೊಳಗೆ ಕತ್ತಲಿನಿಂದ ಬೆಳಕಿನ मुंडगोड बीजेपी पक्षावती लोकसभा निवडणुकीची पूर्वभावी सभा। मुंडगोड उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राचे बीजेपी उमेदवार श्री विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या बरोबर मुंडगोड मंडळाची कार्यकर्त्याला सभेत भारतीय जनता पक्षाची राज्य उपाध्यक्ष श्रीमती रुपाली एस नाईक हेमी हजर आशिले। या वेळार त्यांनी सांगले की नरेंद्र मोदी हेमी फक्त एक समुदायिकच योजना मंजूर केली ना तर सगळ्या समाजासाठी योजना मंजूर केल्यात। म्हण या वेळार लोकसभा निवडणुकीक बूथ समिती शक्ती केंद्राचे प्रमुखान योग्य रितीन काम करून केंद्र सरकार योजना घराघरात पावू जाय, कोणाक भिन असताना काम करू जाय असो संदेश दिलो। या वेळार बीजेपी जिल्हाध्यक्ष एन एस हेगडे, माध्यम वक्तार हरिप्रकाश कोणेमने, माजी आमदार सुनील हेगडे, पक्षाचे प्रमुख रईत मोर्चाचे निकटपूर्व अध्यक्ष महेश होसकोप्पा, मोर्चा अध्यक्ष पदाधिकारी, पक्षप्रमुख, कार्यकर्ते हजर आशिले असे कळला।